नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता। सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन। प्रभाग क्रमांक 2 महायुतीचे विजयी उमेदवार धर्मानंद यशवंत गायकवाड आणि श्रद्धा नरेंद्र कराळे। नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता। सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन। प्रभाग क्रमांक 4 महायुतीचे विजयी उमेदवार जयश्री मनोज मानकामे। नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता। सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन। संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय। या निकालात शिवसेना, भाजप आणि RPI युतीच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी शेकाप आघाडीच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चाखायला लावली। महायुतीचे सरपंचपदाचे उमेदवार रावजी शिंगवा हे विजयी झाले असून राष्ट्रवादीचे धाऊ उघडे यांचा पराभव झाला। मात्र लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक 6 निकालामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश मोरे यांनी आपला बालेकिल्ला राखलाय। नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 झाली होती। या निवडणुकीची मतमोजणी आज कर्जतच्या तहसील कार्यालयात संपन्न झाली। या निवडणुकीच्या निकालामध्ये शिवसेना, भाजप आणि RPIच्या महायुतीने नेरळ ग्रामपंचायतीवर आपली निर्विवाद सत्ता काबीज केली। थेट सरपंचपदाच्या जागेसह सदस्यपदाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक झाली होती। यामध्ये शिवसेना, भाजप, RPI महायुतीला एकूण 11 जागांवर विजय मिळवलाय। तर राष्ट्रवादी शेकाप आणि मनसे महाआघाडीला 5 जागांवर विजय मिळालाय। तसेच 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले। धनदांडग्यांविरुद्ध आपण उभे राहून, अपक्ष उभे राहून, 5-5 पक्षाच्या आघाड्या असताना सुद्धा आपल्या सर्व मतदारांनी कौल दिला, त्याबद्दल त्या मतदारांचे अगदी मनापासून ऋणी आहे आणि नक्कीच त्यांचा हा विश्वास कुठेतरी कमी पडणार नाही याची ग्वाही देतो। आणि माझे जे सहकारी मित्र होते, माझ्या जोडीचे जे सर्व मित्रपक्ष होते, त्यांनी जी मेहनत घेतलेली त्याचंच हे फळ आहे। म्हणून आपण अशा सर्व लोकांना आज पराभूत करू शकलेलो आहे आणि ते चांगल्या फरकाने पराभूत केलं, त्यामुळे ते परत एकदा मी माझ्या मतदारांचं, सुज्ञ मतदारांचं नक्कीच परत एकदा आभार व्यक्त करतो। सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, महायुतीचे उमेदवार रावजी शिंगवा यांनी राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे उमेदवार धाऊ उघडे यांचा पराभव केला। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि RPIचा खूप मोठा विजय झालेला आहे। थेट सरपंचपदासाठी मी महायुतीचा उभा होतो, मला नेरळच्या मतदारांनी खूप मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे। मी सर्वांचे सर्वप्रथम महायुतीतर्फे सर्वांचे धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवून महायुतीचे आमचे नेते आदरणीय महेंद्रशेठ थोरवे, नेरळचे महेंद्रशेठ आगे बढो, त्याचप्रमाणे नेरळचे शहर प्रमुख आदरणीय रोहिदासजी मोरे साहेब, या दोन माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जी जबाबदारी दिली होती ती आज या ठिकाणी नागरिकांनी सत्य म्हणजे मला सरपंच बनवलेलं आहे। महायुतीच्या सर्व नेत्यांचे आणि मतदारांचे मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो। तर या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 अतितटीचा सामना रंगला होता। शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान सदस्य प्रथमेश मोरे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत आणि शिवसेना बंडखोर उमेदवार अजिंक्य मनवे यांचा पराभव केला। या प्रभागामध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा निर्माण केले। तर दुसरीकडे विद्यमान उपसरपंच अंकुश शेळके यांचा पराभव अपक्ष उमेदवार शंकर घोडविंदे यांनी केला। एकूणच नेरळच्या ग्रामपंचायतीवर शिवसेना, भाजपने आपले वर्चस्व निर्माण करत सत्ता काबीज केली। या निकालामध्ये राष्ट्रवादीला आणि शेकापला मोठा धक्का बसला असून यापुढे आता नेरळच्या राजकारणावर शिवसेना आणि भाजपची पकड पाहायला मिळणार। सर्व उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत युतीचे उमेदवार रावजी शिंगवा यांना 4,228 मतं, तर आघाडीचे उमेदवार धाऊ उघडे यांना 4,017 मतं, तर अपक्ष उमेदवार प्रवीण ब्रह्मांडे यांना 990 मतं मिळाली।
या लढतीत युतीचे उमेदवार रावजी शिंगवा विजयी झाले. प्रभाग क्रमांक 1 मधून आघाडीचे उमेदवार नितीन निरगुडा यांना 701 मत, तर युतीचे उमेदवार सदानंद शिंगवा यांना 506 मतं मिळाली. या लढतीत नितीन निरगुडा विजयी झालेत. युतीचे उमेदवार मंगेश म्हस्कर यांना 721 मतं मिळाले, तर आघाडीचे उमेदवार संजय गवळी यांना 319 मतं मिळाले. या लढतीत मंगेश म्हस्कर विजयी झाले. आघाडीच्या उमेदवार उषा पारधी यांना 992 मतं, तर युतीच्या उमेदवार अश्विनी पारधी यांना 668 मतं मिळाले. या लढतीत युतीचे उमेदवार अश्विनी पारधी या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 2 मधून युतीचे उमेदवार धर्मानंद गायकवाड यांना 1147 मतं, तर आघाडीचे उमेदवार मनमोहन बोरसे यांना 583 मतं मिळाले. या लढतीत युतीचे उमेदवार धर्मानंद गायकवाड विजयी झाले. आघाडीच्या उमेदवार पार्वती पवार यांना 945 मतं, तर युतीच्या उमेदवार मीना पवार यांना 726 मतं मिळाले. या लढतीत पार्वती पवार विजयी झाल्या. तर दुसऱ्या लढतीत युतीच्या उमेदवार श्रद्धा कराळे यांना 1073, तर दीपाली डबरे आघाडीच्या उमेदवार यांना 526 मतं मिळाले. या लढतीत श्रद्धा कराळे विजयी झाल्यात. प्रभाग क्रमांक 3 मधील लढतीत अपक्ष उमेदवार शंकर घोडविंदे यांना 562 मतं मिळाले, तर आघाडीचे उमेदवार अंकुश शेळके यांना 519 मतं मिळाले, तर युतीचे उमेदवार बाबू मरे यांना 531 मतं मिळाले. या लढतीत शंकर घोडविंदे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 3 मधील दुसऱ्या लढतीत युतीच्या उमेदवार शारदा साळेकर यांना 610 मतं, तर अपक्ष उमेदवार सदाफ मुल्ला यांना 601 मत, तर अपक्ष उमेदवार साजिदा शेख यांना 379 मतं मिळाले. या लढतीत शारदा साळेकर या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 4 मधील लढतीत आघाडीचे उमेदवार अतुल चंचे यांना 1112 मतं, तर युतीचे उमेदवार योगेश ठक्कर यांना 535 मतं मिळाले. या लढतीत अतुल चंचे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 4 मधील दुसऱ्या लढतीत आघाडीच्या उमेदवार रेणुका चंचे यांना 982 मतं, तर युतीच्या उमेदवार संजीवनी धुळे यांना 830 मतं मिळाले. या लढतीत रेणुका चंचे विजयी झाल्या. युतीच्या उमेदवार जयश्री मानकामे यांना 887 मतं, तर आघाडीच्या उमेदवार माया शहा यांना 753 मतं मिळाले. या लढतीत जयश्री मानकामे विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 5 मधील लढतीत युतीचे उमेदवार राजेंद्र लोभी यांना 729 मतं मिळाले, तर आघाडीचे उमेदवार विश्वनाथ जामघरे यांना 624 मतं मिळाले. या लढतीत राजेंद्र लोभी विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक 5 मधील दुसऱ्या लढतीत युतीचे उमेदवार संतोष शिंगाडे यांना 973 मतं मिळाले, तर आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांना 289 मतं मिळाले. या लढतीत संतोष शिंगाडे विजयी झाले. युतीच्या उमेदवार गीतांजली देशमुख यांना 620 मतं, तर अपक्ष उमेदवार मृणाल खेडेकर यांना 368 मतं मिळाले, तर आघाडीच्या उमेदवार आरती खराटे यांना 359 मतं मिळाले. या लढतीत गीतांजली देशमुख विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 6 मधील लक्षवेधी लढतीत युतीचे उमेदवार प्रथमेश मोरे यांना 1146 मतं, तर आघाडीचे उमेदवार अजिंक्य मनवे यांना 875 मतं मिळाले. या लढतीत प्रथमेश मोरे विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक 6 मधील दुसऱ्या लढतीत युतीच्या उमेदवार उमा खडे यांना 1200 मतं, तर आघाडीच्या उमेदवार संजीवनी हजारे यांना 808 मतं मिळाले. या लढतीत उमा खडे विजयी झाल्या. युतीच्या उमेदवार शिवाली रासम यांना 1107 मतं मिळाले, तर रेखा मोहिते या आघाडीच्या उमेदवार यांना 913 मतं मिळाले. या लढतीत शिवाली रासम या विजयी झाल्या. नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता. सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन. थेट सरपंचपदाचे महायुतीचे उमेदवार रावजी शिंगवा यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 चे विजयी उमेदवार राजेंद्र लोभी, संतोष शिंगाडे
आणि गीतांजली देशमुख। नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता। सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन। प्रभाग क्रमांक 1 चे महायुतीचे विजयी उमेदवार मंगेश राजाराम म्हस्कर। नेरळ ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता। सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच महायुतीच्या सर्व विजयी शिलेदारांचे मनपूर्वक अभिनंदन। थेट सरपंच पदाचे महायुतीचे उमेदवार रावजी गोमा शिंगवा यांच्यासह प्रभाग क्रमांक 6 चे विजयी उमेदवार प्रथमेश रोहिदास मोरे, उमा सचिन खडे आणि शिवाली गंगाधर रासम पोतदार।